नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो राहणार आहे आपला एका सबस्क्रायबरनं आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर तुम्ही अमरावती तिरुपती एक्सप्रेसचा ब्लॉग बनवा, त्यासाठी आज तो खास ब्लॉग बनवणार आहे आपण। त्यांच्या कमेंटमुळे आपण त्या गाडी या गाडीचा आपण आज ब्लॉग बनवणार आहे। आणि अमरावती तिरुपती बघायला गेलं तर ही गाडी दर सोमवारी आणि दर गुरुवारी ही अमरावती रेल्वे स्टेशनवरून निघते। हिचा रूट कसा आहे, काय काय नाही, याची संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगेन। बघायला गेलं तर अमरावती तिरुपती गाडी नंबर आहे 12766, जी की अमरावती इथून सकाळी 6:45 निघते। आणि त्यानंतर ही गाडी 7 बडनेरा जंक्शनला येते आणि तिथून बडनेरा जंक्शनला 7:02 ही बडनेरा जंक्शनवरून निघते। जवळपास गाडी आतापर्यंत 9 किलोमीटरचं अंतर हे गाडीनं कापलेलं असते। त्यानंतर गाडी येते अकोला जंक्शन, अकोला जंक्शनचा टाईम आहे मित्रांनो 8:10, आणि तिथून गाडी लोको रिव्हर्स होऊन 8:20 या ठिकाणी निघते। आणि अकोला जंक्शनचा आत्तापर्यंत रेल्वेचा प्रवास असते जवळपास 88 किलोमीटर। त्यानंतर गाडी 9:14 वाशिमला येते आणि 1 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी वाशिमहून निघते। जवळपास गाडी आत्तापर्यंत 167 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते। आणि त्यानंतर गाडी येते हिंगोली डेक्कनला 9:49 आणि गाडी या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी निघते इथून 9:50। जवळपास गाडी आत्ता पण पर्यंत 215 किलोमीटरचा प्रवास झालेला असते। त्यानंतर येते गाडी बसमतनगरला जवळपास 10:39 यायचा टाईम आहे आणि तिथून निघायचा टाईम आहे 10:40। या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी जवळपास 273 किलोमीटरचा गाडीचा आत्तापर्यंत प्रवास झालेला असते। त्यानंतर गाडी येते पूर्णा जंक्शनचा टाईम आहे 11:35 आणि या ठिकाणी निघायचा गाडीचा टाईम आहे 11:50। जवळपास बघायला गेलं तर आत्तापर्यंत गाडी 295 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते। आणि गाडी इथे येते आल्यानंतर या ठिकाणी पण सेम लोको रिव्हर्स होते पूर्णा जंक्शनला, अकोला जंक्शनला जसं होते तसं। आणि जवळपास गाडी या ठिकाणी 15 मिनिटाचा स्टॉप होते। आणि या ठिकाणी बघायला तर गाडीमध्ये डिझेल भरून भेटते, म्हणजे जे डिझेल चा रूट आहे पूर्ण, त्यामुळे पूर्ण इथे डिझेलचा हे शेड आहे। त्या ठिकाणी पूर्णपणे सर्व गाडीचं डिझेल भरल्या जाते या ठिकाणी भरल्या जाते। त्यानंतर गाडी येते हुजूर साहेब नांदेड 12:20 आणि गाडी इथं 5 मिनिटाचा स्टॉप नंतर 12:25 निघते। आणि गाडी आत्तापर्यंत 326 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते। त्यानंतर बघायला गेलं तर त्यानंतर गाडी येते मुतखेड जंक्शनला 1:03 आणि 1:05 गाडी इथून निघते। आणि जवळपास गाडीचा आत्तापर्यंत 348 किलोमीटरचा प्रवास झाले असते। त्यानंतर गाडी जाते धर्माबादला आणि धर्माबादला गाडीचा टाईम असते 1:44 आणि गाडी इथून 1:45 1 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी इथून निघते। जवळपास गाडी आत्तापर्यंत 397 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते। आणि यानंतर गाडी जाते तेलंगणा राज्यामध्ये येते म्हणजे निजामाबाद जंक्शनला, आणि निजामाबाद जंक्शनचा टाईम असते 2:18 आणि 2:20 गाडी इथून निघते। आणि गाडी या ठिकाणी 436 किलोमीटरचा प्रवास जाते। त्यानंतर गाडी जाते कामारेड्डीचा टाईम असते 3:04 आणि 3:05 गाडी इथून निघते। आत्तापर्यंत गाडी 489 किलोमीटरचा प्रवास जाते। आणि त्यानंतर आता पोहोचते गाडी काचीकोडाचा टाईम असते 5:30 दुपारी आणि 5:40 नंतर गाडी इथून निघते। त्यानंतर बघायला गाडी जाते महबूबनगरला रात्री 7:33 आणि गाडी इथून 2 मिनिटाचा स्टॉप नंतर 7:35 गाडी निघते। गाडी आत्तापर्यंत 708 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झाला असते। त्यानंतर गाडी रात्री पोहोचते गडवाल जंक्शनचा टाईम असते 8:29 आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी 8:30 या ठिकाणी निघते। त्यानंतर गाडी ही आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते, जे की रॉयलसीमा भाग असंही आपण म्हणू शकतो, कर्नूल सिटीला रात्री 9:33 आणि 9:35 गाडी या ठिकाणी निघते। या ठिकाणी आत्तापर्यंत गाडी 839 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते। आता पुढचं जे स्टेशन आहे ते आहे धोन जंक्शन, रात्री 10:38 ढोन जंक्शनला पोहोचते आणि 10:40 स्टॉप नंतर गाडी तिथून निघते। गाडी आत्तापर्यंत 893 किलोमीटर गाडीचा प्रवास झालेला असते। त्यानंतर मध्यरात्री 12:23 गाडी अनंतपूरला येते आणि या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप नंतर गाडी 12:25 या ठिकाणी निघते। जवळपास गाडीचा आत्तापर्यंत 1005 किलोमीटरचा प्रवास झाला असेल। त्याच्यानंतर गाडी येते धर्मावरम जंक्शनला, गाडीचा टाईम या ठिकाणी असते 1:18 आणि गाडी या ठिकाणी
1:20 निघते, जवळपासच्या 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर गाडी 1039 किलोमीटरचा गाडीचा आत्ता प्रवास झालेला असते आणि गाडी सकाळी सकाळी पाकाला जंक्शनला 4:59 गाडी पोहोचते आणि 5 मिनिटाला गाडी या ठिकाणी निघते. जवळपास गाडीचा आत्तापर्यंत प्रवास 1266 किलोमीटर झालेला असते आणि त्यानंतर गाडी ही तिरुपतीला येते. जवळपास सकाळी 6:25 या ठिकाणी गाडी येते आणि जवळपास 1308 किलोमीटरचा गाडीचा आत्तापर्यंत प्रवास झालेला असते. जवळपास बघायला गेलं तर गाडी आत्तापर्यंत 24 तासामध्ये साधारणतः 1308 किलोमीटरचा गाडीचा प्रवास झालेला असते आणि गाडीला कोणते कोणते हे रिझर्वेशन आहे ते तुम्हाला मी सांगेल. गाडीला बघायला गेलं तर स्लीपर क्लास आहे, जे की अमरावती ते तिरुपती जवळपास या गाडीचा किराया आहे 600 रुपये. 3 टायर आहे, 3 टायरचा जवळपास किराया बघायचा तर अमरावती ते तिरुपती 1575 रुपये आहे आणि 2 टायर एसीचा बघायला गेलं 2255 रुपये अमरावती ते तिरुपती असा किराया आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जसं की तुम्हाला मी नवनवे व्हिडिओ बनवण्यासाठी हे करेल.